मराठवाड्यातील दुष्काळ हा छोट्या मोठ्या सगळ्यांच्याच जीवावर उठलाय. दुष्काळामुळे सारेच हतबल झालेत. औरंगाबादमधील टोमॅटोसाठी प्रसिद्ध वरुड काझे गावातील शेतकऱ्यांची सुद्धा अवस्था काही वेगळी नाही. इथल्या शेतकऱ्यांनीही निसर्गापुढे अक्षरशः हात टेकलेत. टोमॅटोचं विक्रमी उत्पादन करणारं गाव अशी ओळख असलेल्या औरंगाबादच्या वरुड काझी गावाला दुष्काळाचं ग्रहण लागलंय. दरवर्षी टोमॅटो विक्रीतून मिळणारं कोट्यवधी रुपयांचं उत्पादन अवघ्या काही लाखांवर आलंय. टोमॅटो सुकून खराब झाल्यानं काढणीचा खर्चही परवडेनासा झालाय. टोमॅटोचा आकार लिंबासारखा झाल्यानं त्याला काढीचीही किंमत उरलेली नाही. त्यामुळे हताश शेतकऱ्यानं जनावरं टोमॅटोच्या शेतात सोडली. गावात दरवर्षी साधारणतः मागच्या वर्षी 4 कोटी रुपयाचे टमाट्याचं उत्पन्न पूर्ण गावात आमचं झालता. पण ह्या वर्षी खर्च जितकं झालेला आहे की उत्पन्नाची आशाच करू शकत नाही. एक महिना पाणी पडला त्यामुळं काही शेती काही आली नाही आहे. आणि पाण्याअभावी शेतामध्ये ढोरं सोडे चारा नाही आहे. टँकरनं पाणी टाकलं पण ते काही जमलंच नाही आहे. त्याच्यामुळे ही शेती सोडून परवडत नाही. मराठवाड्यात दुष्काळानं पाणी संकट निर्माण झालंय. पाण्याअभावी शेती पिकं अक्षरशः करपून गेलेत. दुष्काळानं दत्तू दांडगे या शेतकऱ्यावर तर 8 जनावरं विकण्याची वेळ आली. शिवाय मुलीच्या लग्नाची चिंताही त्यांना सतावतीये. जनावर होते आमच्याकडे पहिले, आता फक्त 2 राहिले. आता याची परिस्थिती अशी बिकट झाली, याला चारा नाही पाणी नाही. आता मुलीचं लग्न करायचं कसं करा ही चिंताच पडलो. गेल्या 4 वर्षांपासून मराठवाड्यातला शेतकरी दुष्काळात जणू होरपळतोय. ऐन हिवाळ्यातच पाण्याची टंचाई भासू लागल्यानं पुढं काय असा घोर शेतकऱ्यांच्या जीवाला लागलाय. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.